नमस्कार मंडळी, मी शेफ सर्वेश. माझ्याकडे बघून तुम्हाला वेगळं वाटेल, कारण की मी एक शेफ आहे आणि माझा हा जो पेहराव आहे तो वेगळा असायचं कारण वेगळं असायचं कारण असं आहे कारण की मी एक फ्युजन शेफ आहे. माझी जी ओळख आहे ती अशी आहे की मी शेफकोटच्या वरती टोपी आणि सगळं घालतो, जस्ट नॉट बिकॉज मला तुम्हाला छान दिसावं म्हणून, पण मी युजली खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी करतो आणि मला असं राहायला आवडतं कारण की आय बिलीव्ह इन लोकल फूड अ लॉट आणि त्याचं फ्युजन सिस्टम किंवा त्याला नवीन नवीन नाव ज्याला मला प्रचंड आवडतं म्हणून मी असं अटर्मे असतो. आणि युजली तुम्ही मला असंच बघाल. मी शेफ का झालो तर मला शेफ व्हायचं होतं, रादर मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं जगामध्ये. आणि आय वॉज व्हेरी क्लिअर की मी क्रिएटिव्ह आणि काहीतरी वेगळं करेल कारण की आय बिलीव्ह इन चॅलेंजेस. रोज काहीतरी नवीन करता येईल आणि काहीतरी नवीन राहता येईल आणि नवीन वागता येईल हे या इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य आहे. एक या इंडस्ट्रीचा बेस्ट पार्ट जो आहे की इकडे तुम्हाला बराच वेळ काम करायला लागतं जे मला आवडतं आणि तुम्हाला भरपूर लोकांशी बोलायला मिळतं. असं होतं की शेफला बोलता येत नाही, पण तो काळ गेला. आता शेफच बऱ्याच लोकांशी बोलतो आणि त्याचबरोबर अख्खी टीम तुम्हाला साथ देते. ही इंडस्ट्री चूज केल्यानंतर थोड्याशे घरच्यांचा विरोध होता. आय स्टील रिमेंबर माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने माझं ॲडमिशन केलं होतं आणि बऱ्याच लोकांना कल्पनाही नव्हती की मी काय करतो काय नाही करते, पण मनाशी निश्चय केला होता तर आपल्या आई आपल्यासाठी केलं कारण की वडील लवकर वारले होते, तर आपण आपल्या घरच्या लोकांना आणि अख्ख्या जगाला हे सिद्ध करायचं असतं कारण की आपण या समाजात राहतो. आणि बरेच लोक म्हणतात की डोंट थिंक अबाउट सोसायटी, तुम्हाला जे पाहिजे तेच करा. तेच मी केलं. मी समाजाचा फार विचार न करता मी करत गेलो, पण एक मात्र निश्चय केला होता की जे काय करेल ते टॉपला करेल, म्हणजे अख्खा समाज माझ्याकडे बघेल, बिकॉज आय बिलीव्ह इन दॅट. आणि मी एक शिक्षक म्हणून पण होतो ऑटोमॅनच्या कॉलेजमध्ये आणि माझ्या मुलांना पण मी तेच शिकवलं आहे. तर अशोक सरावांचा डायलॉग होता की, आणि जो मी एका इंटरव्ह्यू ऐकला होता आणि जो मला खूप भावला, की इफ दर्स नोअर अपॉर्च्युनिटी क्रिएट अन अपॉर्च्युनिटी फॉर युअर सेल्फ. मार्केटमध्ये जागा नसेल तर जागा बनवा, यामध्येचं मी खूप आहे आणि मी ती बनवतो आणि अजूनही बनवणार आहे. आणि हे करत गेलो. ही इंडस्ट्री खूप छान आहे, क्रिएटिव्ह आहे, यात एक्सप्लोर करायला खूप मिळतं, नवनवीन गोष्टी करायला मिळतात. आणि हे फक्त फूडशी संबंधित नसून तर लोकांशी संबंधित पण आहे. याचबरोबर तुम्हाला एक नवीन नवीन चॅलेंज मिळतो कारण द मोर यू मीट पीपल, जेवढं तुम्ही लोकांना भेटाल तेवढं तुम्हाला नवीन नवीन लोक समजतात, नवीन माहिती मिळते. आणि एक फन एलिमेंट आहे इंडस्ट्रीमध्ये. फूडमध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह राहताच येतं आणि इनोव्हेटिव्ह गोष्टी करतात. आय थिंक त्याच्यामुळेच माझे बरेच रेकॉर्ड झालेत आणि ते वेगळेवेगळे आहेत. कुठले रेकॉर्ड केलेत, कसे केलेत, तर आपण एक जस्ट ब्रीफमध्ये सांगतो. मला सर्वात पहिला रेकॉर्ड होता तो मी जगातला सर्वात छोटा पिझ्झा केला आहे, विच इज वन इन साईज, जो स्मॉलेस्ट पिझ्झा आहे. माझा दुसरा जो अटेम्प्ट होता तो होता मी जगातला सर्वात हेवेस्ट चॉकलेट स्नोमॅन केला आहे, जो 183 किलोचा होता, जो एक सोशल कॉजसाठी होता. तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही लॉकडाऊनच्या आधी केला होता, जो होता मी 144 महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांचा, जे विस्मृतीत गेलेले होते, उदाहरणार्थ भेंडीच्या दाण्यांची खीर. आणि चौथा वर्ल्ड रेकॉर्ड जो मी गेल्या वर्षी केला, जो होता ज्याला मी स्टीट स्वीट मॅरेथॉन असं नाव दिलं होतं, जो आपल्या इंडियन इंडिपेंडन्स डेच्या अगेन्स्टसाठी होता, 75 anniversary निमित्त केला होता. त्याचं नाव होतं स्टेट स्वीट मॅरेथॉन. आणि तो रेकॉर्ड असा होता की 28 तारखेला 28 राज्यांचे 28 गोड पदार्थ, प्रत्येक पदार्थ 2 kg 800 gramचा जो बनला 2 तास 8 मिनिटांमध्ये विथ 28 शेफ, आणि तो डिस्ट्रीब्यूट झाला 28 NGOs. तर विचार करा, एवढी मजा मी एकटा करू शकतो तर आपण सगळे पण काय काय करू शकतो. घरी नका बसू, काहीतरी वेगळं करा जगामध्ये आणि घरच्यांना काहीतरी बोलायला शिका. तुम्हाला फक्त एकच करायचं, तुमच्या मनातली इथे तुमच्या घरच्यांना बोलायचे. जे लोक क्रिएटिव्ह आहेत, ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, जे थोडे रिझर्व्ड आहेत पण काहीतरी करायची इच्छा ठेवतात, त्यांनी हा कोर्स नक्की करावा. आणि तुम्हाला जर लोकांच्या चेहऱ्यातील आनंद बघायला आवडतो तर तुम्हाला हा कोर्स नक्की आवडेल. नुसतं एवढंच नाही, तुम्ही जेव्हा समोरचा आनंद घेऊन डोळ्यातला भाव बघता आणि त्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला जेव्हा भावतं तेव्हा मजा येते. आणि आय थिंक ह्यालाच प्रेम म्हणतात. सो अभ्यास हा प्रेमाशी रिलेटेड असतो आणि तो प्रेमाने करावा. तो हृदयात नसून डोक्याने केलेला कुठलाही कोर्स नक्की मोठा होतो. त्या इंडस्ट्रीची इतकीच माहिती आत्ता येणं योग्य नाही भरपूर सारी, कारण की आपल्याला शॉर्टमध्ये बोलायचं आहे.